एसी न्यूज अर्थात आपली चळवळ न्यूज नेटवर्क मध्ये मी विजया आपले सर्वांचे स्वागत करते. पाहुयात एक महत्त्वाची बातमी. संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात बंदीची घोषणा झाली आहे. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी कुणीही घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केंद्र व राज्य सरकार करीत आहे. या सरकारच्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे व कोरोना व्हायरसला महाराष्ट्रासह भारतातून पळवून लावावे असा संकल्प विघ्नहर्ता कॉलनीमधील नागरिकांनी केला. यावेळी नाना बारंगुळे, बापू देवकाते, गणेश गंभीरे, सोमनाथ लोहार, उमाकांत गायकवाड, दयानंद रणसिंग, आनंद रणसिंग, संतोष मिरजे, प्रसाद जाधव, दिनेश जाधव, सचिन राऊत, अभय चव्हाण, विकास खुने, काशीनाथ मिरजे, धनाजी रणसिंग, ओमकार खुने, बापूराव खंडागळे, साहिल जाधव, निलेश क्षीरसागर, सुरेश गायकवाड उपस्थित होते. नमस्कार मित्रांनो, आमची विघ्नहर्ता कॉलनी गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही पूर्ण बंद ठेवलेली आहे. तर त्याचं कारण असं की आजच्या दिवशी जो कोरोना रोग पसरत आहे तो जर तुम्हाला थांबवायचा असेल तर त्याला एकच पर्याय आहे, प्रत्येकाने आपल्या घरात राहिलं पाहिजे. आणि ह्याच्या आधी आमचे असं चित्र होतं की कॉलनी उघडी असल्यामुळे कोणी बाहेर जात होतं, सतत कुणी बाहेर जायचं, कुणी आत यायचं, लहान मुलं सारखी दुकानात जायचे, त्याला कुणी थांबू शकत नव्हतं. तर त्या सगळ्याला जर थांबवायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला एक कल्पना सुचली की पूर्ण कॉलनीज आपण बंद करून टाकू. तर त्या सगळ्यांचा विचार घेऊन आम्ही पूर्ण कॉलनी बंद केलेली आहे. आमच्या कॉलनीची लोकसंख्या 100 ते 1,250 लोकांची आहे आणि आमच्या कॉलनीचा सध्या सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास या फक्त दिवसातून 4 तास आम्ही उघडे ठेवतो. ते प्रत्येक घरातला एकच माणूस बाहेर जाऊ शकतो, काही त्याला आणायचं असेल दुकानात तर तो आणू शकतो, बाकीच्या वेळेस पूर्णपणे कॉलनी बंद असते. तर तुम्हाला सर्वांना आमच्या विघ्नहर्ता कॉलनीकडनं तुम्हाला सर्वांना आमची विनंती आहे की जर तुम्हाला आरोग्य थांबवायचा असेल, जर तुम्हाला असं वाटतं की आपण याच्यातनं बचावलं पाहिजे, तर त्यासाठी त्याला एकच पर्याय की घरी राहा, सुरक्षित राहा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. सर्वांनी आपापले आपल्या पद्धतीने काळजी घ्या आणि मीच माझा स्वतःचा रक्षक अशी सर्वांनी स्वतःला एक जिम्मेदारी बजावून घ्या. नरेंद्र मोदी सरकार वगैरे जे आपले सांगताहेत ते आपल्या हितासाठी सांगताहेत. जर हे रोग जर पसरत गेला तर खूप भयानक परिस्थिती होईल. जर इटली सारख्या जर प्रगतशील देशाची जर ही कंडिशन असेल, 800-800 लोक जर दिवसाला मरतात, तर विचार करा आपल्यासारख्या देशाचं काय होईल. त्यांचा देश 2-3 नंबरला जर लागतो मेडिकलच्या बाबतीत, तर आपला 102 नंबरला लागतो. त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि प्रशासनाला व्यवस्थित मदत करा. सर्वप्रथम जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज कोरोनाचं जिकडे बघाल तिकडे कोरोना कोरोना हे चाललेलं आहे, पण कोरोना हा खरंच जीव घेणा आहे का? जर आपण जबाबदारीने वागलात तर नक्कीच हा कोरोना काहीच आपल्याला करू शकत नाही. म्हणजे कुठलंही कारण नसतानाही घराबाहेर पडू नये. आपल्याला कुठल्याही वस्तूला किंवा एखाद्या लोखंडी वस्तू किंवा एखादी गोष्ट त्याला बिना हात लावता कुठलाही स्पर्श न करता जरी स्पर्श केला तर साबणाने हात धुत ते सर्व व्यवस्थित करू शकता. प्रशासनाला थोडंफार सहकार्य करा, घरात बसा, कारण जान आहे तो जान आहे. एक वेळेस करोडाची संपत्ती मागे पडू शकेल, पण जान एकदा गेली तर परत ती मिळू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी जे आपल्याला सांगितलंय, घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनापासून दूर व्हायचं असेल तर घर सोडू नका, कामाच्या वेळी फक्त जे काम असेल दवाखाना औषध तेवढंच तुम्ही आणू शकताय, बाहेर असं विनाकारण फिरू नका. एवढी माझी नम्र विनंती आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. जेव्हा कोरोना जाईल तेव्हाच आम्ही कॉलनीच्या बाहेर येईल. गो कोरोना गो, गो कोरोना.